एकड वयातनं पाणी येतं तिथून, एकड वयातनं रक्त येतं त्यावेळेस. 2009 साली मला हरवलं गेलं. एखाद्या आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो त्या पद्धतीनं ती खरं तर मला ते प्रेमात पडल्यासारखं झालं की कायम तिथनं पुढं मग त्या गदेचं स्वप्न बघत होतो. तर मी आज तुम्हाला सांगतो, पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत एवढी इंजुरी झाली आणि एवढे ऑपरेशन झालेत की मी आज ती सांगू शकत नाही किती ऑपरेशन झाले मला आठवत नाही. डोळ्याच्या आतल्या पांढऱ्या भागाला कुस्ती खेळताना पहिलवानाचं नख लागलं. आतल्या पांढऱ्या भागावर, काळा भाग सोडून पांढऱ्या भागावर, आणि त्याच्यावर 6 टाके पडले. खरं तर त्यावेळेस माझ्या खरं मनात नव्हतं लढायचं. बऱ्याच सगळ्या जणांनी आग्रह केला की उभं राहण्याचा, आणि माझ्या मनात पण एक राग होता. तुम्हाला प्लॅन ठरला होता बऱ्याच जणांना लोकांचा की तुम्हाला तिसऱ्यांदा होऊन द्यायचं नाही. येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ह्या सांगली जिल्ह्याला आपल्या मान मिळावा. शेतकऱ्यांच्या दोनच आवडीनिवडी, घरात एक पहिलवान असलं पाहिजे बैलगाडीचं. चंद्रहार पाटील एकटा जर यशस्वी करून दाखवत असला तर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा हा 100% 7-8-10 गादा आपल्या सांगली जिल्ह्यात, आणि त्या सांगली जिल्ह्याला जर 15-15 वर्षी जर महाराष्ट्र केसरीचं आयोजन करायची संधी येत नसलं तर हे आपल्या सांगली जिल्ह्याचं दुर्दैव आहे. की ज्या कोणी केलेलं नाही ते मी केलेले आहेत आणि यशस्वी करून दाखवलेत. कळचोरी झाली का नाही झाली का, शासनाकडनं मी वाळू विकत घेतली होती. दोन महाराष्ट्र केसरींचं असं झालं की उपचाराला पैसे नसल्यामुळं त्यांचा म्हणजे एक्सपायर झाली. आता 1-2 महाराष्ट्र केसरी असे आहेत की कंपनीत वॉचमन आहेत. महाराष्ट्र केसरी म्हणतो बरं का, की इथं वाळूचा जयस मिली लाव घेतला माझ्याजवळ. रितसर पावती, रितसर गव्हर्नमेंटच्या पावती असताना, रितसर असताना माझ्यावर गाड्या माझ्या जप्त केल्या आणि 25 लाखाचा 50 लाखाचा असे दंड माझ्यावर करण्यात आले. अकरावी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, आज आपण डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. त्यांनी बैलगाड्या शर्यत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी, महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या भारताचं लक्ष वेधून घेणारी रुस्तुमे हिंद बैलगाडा शर्यत अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि यशस्वीपणे संपन्न केली. काल अख्ख्या भाळवणीच्या शिवारात जनसागर लोटला होता, ते सगळं मैदान पाहिला. ते मैदान यशस्वी केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला एक कुस्तीच्या क्षेत्रातला हिरा आणि नवीनच बैलगाडा क्षेत्रात त्यांनी आपलं वेगळं नाव केलं ते पहलवान चंद्रहार पाटील आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहलवान नमस्कार. नमस्कार. आम्हाला वजनारीच्या प्रेक्षकांना तुमचा सगळा प्रवास म्हणजे जाणून घ्यायचा आहे. तुम्ही कुस्तीच्या क्षेत्राला आला कसं, तुमचा सगळा आजपर्यंतचा जो प्रवास आहे, बाळवणी गावातलं एक छोटासा चंद्रहार पाटील ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हा प्रवास आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्हाला कुस्तीची आवड कशी लागली? खरं तर लहानपणापासूनच घरात कुस्तीचं वातावरण, महत्त्वाचं जे वातावरण घरात असेल ते संस्कार मुलांवर होत असतात. घरात कुस्तीचं वातावरण, वडिलांना कुस्तीची आवड, वडीलही कुस्ती करत होते पण कुठेही परिस्थितीमुळं बाहेर तालमीत जाऊन राहणं आणि पहलवानकी करणं त्या काळात शक्य नव्हतं. तीच वडिलांची इच्छा त्यांच्या लहानपणापासून अपूर्ण राहिलेली. वडिलांनी ते घरात वातावरण तयार केले होते मी लहान असल्यापासून. लहान असताना जे इथं शाळेत जायचं, विटा हायस्कूलला असेल किंवा इथं मराठी शाळेत असताना, ते कुस्तीच्यासाठी मी तालमीत गेलेलो नव्हतो पण वेगवेगळ्या कुस्ती मैदानाला वडील आवर्जून मला घेऊन जायचे नुसतं बघायला. मग इथून त्या काळात इथून बेळगावला कुस्ती मैदान असेल किंवा मुंबईला असेल किंवा अन्य कोल्हापूरला असेल, मला थोडं थोडं आठवतं आहे की जीपगाडीत मागं बसून
कुस्ती मैदान बघायला जायचं नुसतं. तिथूनच हळूहळू वडिलांनी त्या क्षेत्राची माझ्या मनामध्ये आवड निर्माण केली. त्यावेळेस जाताना खरं तर नको वाटायचं कुस्ती मैदान बघायला. एवढं लांब जायचं वडिलांच्या बरोबर, पुन्हा रात्री रात्रीचं उशिरा माघारी यायचं. पण ते का करत होते वडील ते मला नंतरच्या काळामध्ये समजलं की ते आपल्याला आवड निर्माण होण्यासाठी वडिलांनी ते एक प्रकारे आमच्यावर संस्कार करण्यासाठी कुस्तीचे ते केलेले प्रयत्न होते. ते वडिलांच्या इच्छेखातर तुम्ही या क्षेत्रात आला. वडिला ते तिथून जे आवड निर्माण झाली त्या कुस्तीविषयी, कुस्तीविषयी एक ओढ निर्माण झाली. दिल्लीचे महाराष्ट्रातले मोठे मोठे पहलवान बघून आपणही तसं पहलवान व्हावं असं एक मनात त्यावेळेस वेळेस वाटत होतं की कुस्ती खेळ आपण खेळायचा. ते कुस्ती या खेळाची आवड निर्माण झाली माझ्या मनामध्ये. त्या आवडीमुळं मी त्या क्षेत्राकडे वळलो. तुम्हाला पहलवानीच करायची होती, पहलवान या क्षेत्राकडे यायचं होतं का आणखी वेगळं काय तुमच्या डोक्यात होतं? पहलवान झाला नसता तर दुसरं काय करायचं डोक्यात होतं? ती वय अगदी आपण विचार करायचं काय ती वय नसते. तालमी जाताना जे वय असते आपलं ते काय अगदी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण विचार केलेला नाही की कुस्ती खेळायची का क्रिकेट खेळायची का कबड्डी खेळायची. ते वय अगदी न कळतं वय असते. 6वी 7वीत असताना आपण काय निर्णय घेऊ शकतो? त्या वयात जे संस्कार मिळतील आपल्याला घरातनं त्या संस्काराच्या दिशेने आपण वाटचाल करत असतो. तर 6वी 7वीत असताना मी तालमीत गेलो. मग ती तालमीची आवड निर्माण झाली. घरचं व पहिल्यापासूनचं वातावरण कुस्तीचं होतं. घरात वडिलांनी मलखांब खास माझ्यासाठी आणि माझ्या मोठ्या भावासाठी रोज शाळेत न आलं की मी मलखांब खेळायचो. घरात वडिलांनी आमच्या दोघांसाठी फक्त मलखांब बसवून घेतला होता. ही अशी मैदानी खेळायची एक आवड निर्माण झाली होती आणि त्या आवडीप्रमाणे मग पुढं आम्ही वाटचाल करत गेलो. तुम्हाला वयाच्या 6वीत असताना तालमीत घातलं, कुठल्या तालमीत? सुरुवात खरं तर लहान असल्यामुळं तालमीत राहतोय किंवा नाही राहतोय अशी एक पालकांना शंका असते. बाबा जाऊन आपलं आपण ह्या वयात जाऊन त्यानं स्वतःनं जेवण बनवायचं, भांडी स्वतःची स्वतः घासायची, कपडे आपली आपली धुवायची, अंतरून टाकून आपलं आपलं झोपणं, सकाळी पहाटं उठणं, ह्या गोष्टी खरं तर ह्या वयात जरा अवघड असतात. पण ते जमतं आहे का नाही असं शंका असल्यामुळे इथं आपल्या जवळच पलूसला तालीम जी आता आजही आहे तिथं कुसुमेश्वरी व्यायामशाळा म्हणून तिथं खरं तर माझी सुरुवात झाली. आणि पहिले एक वर्ष इथं जवळच्या वरील रोजच्या रोज भेटायला यायची मला, त्यामुळे तिथं मन रमलं माझं. आणि नंतर एक वर्षानंतर मग जसं मी कुस्तीत अगदी पूर्णपणे रमलो असं वडिलांना खात्री झाल्यानंतर वडिलांनी कोल्हापूरला शासकीय कुस्ती केंद्र कसबा बोडा तिथं उत्तमराव पाटील आमचे गुरु माझे कोल्हापूरचे आपले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मला कोल्हापूरला बावड्या कुस्ती केंद्रामध्ये पाठवलं. तुम्ही ज्यावेळेस कुस्तीच्या क्षेत्रात आला तर तुमच्यासमोर कोण आदर्श होते? विटेकरांनो तयार व्हा, पुन्हा एकदा येत आहे विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ. हो अहो, तुमचे आमचे आपल्या सर्वांचे विटा अष्टमीतील प्रमुख आकर्षण श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित गणपती सारीस आणि एनजी गोल्ड 1 ग्रॅम ज्वेलरी प्रायोजित विटा फेस्टिवल. पहिल्याच वर्षी लोकप्रिय ठरलेल्या विटा फेस्टिवलच्या दुसऱ्या पर्वात विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ साकारणार डान्स स्पर्धा, गायन स्पर्धा, सिने कलाकारांच्या उपस्थितीत मराठी चित्रपट रावरंभा आणि सरजाचे प्रमोशन, आपला अभिमान आपल्या विटे शहराचे गीत रिलीज, विटा भूषण पुरस्कार, कीर्तन आणि नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम सलग 3 दिवस 17, 18, 19 एप्रिल रोजी. तेव्हा विटेकर कलाकार आणि रसिक तयार व्हा भव्य दिव्य फेस्टिवलसाठी, आपल्या विटा फेस्टिवलसाठी आणि विटे शहराच्या येणाऱ्या नवीन गाण्यावर थिरकण्यासाठी. अधिक माहितीसाठी संपर्क 88 88 77 27 67. खरं तर मी लहान असताना ज्यावेळेस इथून कोल्हापूरला गेलो तर मी राहिला 1995-96 तो काळ होता. त्यावेळेस माझ्याबरोबर मी ज्यांच्याजवळ होतो कुस्ती केंद्र आदरणीय आमचे गुरु मोठे भाऊ म्हटलं तर चालेल, कराडचे आटक्याचे आदरणीय महाराष्ट्र केसरी पहलवान संजय पाटील, त्यावेळेस त्यांच्याजवळच मी राहिला असायचो. त्यांच्यात पार्टनरच होतो मी. आणि त्या काळात 95-96 ते महाराष्ट्र केसरी झाले. ज्यावेळी महाराष्ट्र केसरीहून आम्हाला इतर काही लहान असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेला लहान मुलांना नेत नव्हते एवढ्या लांब बघायला. त्यावेळी स्पर्धा तिकडं वर्धा नागपूर साईडला झाली. मग आम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आम्ही रात्रभर वाट बघत बसलो होतो महाराष्ट्र केसरीची गदा कशी दिसत असेल, कशी गदा असेल, आपल्या दादांनी गदा मिळवलेली आहे ती. खरोखर त्या काळात सकाळी पहाटे आदरणीय
पहिल्यांदा दादा तालमीत आले आणि आम्हाला ती उत्सुकता होती की ती गदा कशी दिसते, कशी बघा कशी धरायची, कशी उचलायची. खरंखर त्या गदेचं वजन त्यावेळी जास्त होतं आणि मी आणि माझा एक सहकारी दोघांनी मिळून उचलली ती गदा. त्याच वेळेस एक म्हणजे अगदी पक्का नाही पक्का म्हणणार नाही मी, पण त्याचा एक निर्णय घेतला की आपण नाशिक महाराष्ट्र केसरी गदा एक गदा एक वर एक काही वर्ष काळानंतर आपण चंबड्डे किती अशी गदा मिळवायची. त्या क्षणाला ती गदा आपण मिळवू असा तुम्हाला विश्वास होता? त्यावेळी मला ती गदा बघितल्यावर त्या गदेचा एखाद्या आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो त्या पद्धतीनं ती खरं तर मला ते प्रेमात पडल्यासारखं झालं की कायम तिथनं पुढं मग त्या गदेचं स्वप्न बघत होतो. 2007 म्हणजे जवळ 10-11-12 वर्ष त्या गदा डोळ्यासमोर ठेवूनच सगळी वाटचाल करत होतो आणि तो दिवस आपल्याला 2007 उजाडला. मी जरा थोडं पाठीमागं येतो. त्याआधी तुमची दिनचर्या कशी असायची, म्हणजे व्यायामाचे किती वेळ असायचे, खुराक कसा असायचा? लहान वयात खरं तर लहान मुलगा तालमीत असणं म्हणजे खरं तर खूप कष्टाचं काम आहे. तुम्ही आता जर इथं आज आपली तालीम आहे ते लहान मुलांना बघितलं तुम्ही, मोठ्या मुलांना ठीक आहे मॅच्युअर असतं जरा थोडे, पण आता हे 5वी, 6वी, 7वीची जी मुलं आहेत त्या मुलांना सकाळी लवकर पहाटे उठायची जी घरात मुलाला सवय नसते, 4:30-5 उठायचं, 5वीचा असू दे ना 7वीचा मुलगा असू दे, उठून व्यायाम करायचा सगळा आपला सगळ्या मुलांच्या बरोबर. उठते झाले की परत येऊन आल्या पहिल्यांदा भांडी घासायला घ्यायची लहान, कारण ग्रुप असतात तालमीत, एक मोठी एक दोन मुलं असतात किंवा मग सगळ्यात मोठा एक जण असतो, मीडियम साईजचा एक असतो आणि सगळ्यात लहान साईजचा एक मुलगा असतो. सुरुवातीला लहान साईजचे मुलांचे काम असते सगळ्यात की भांडी घासणे, कपडे धुणे, भाजीला जाऊन आणणे, चपात्या भाजणे, भाजी निवडून देणे, मग मोठी मुलं फक्त भाजी व्यवस्थित करणे, चपात्या लाटणे, बाकी अजून बरेच खुराकाचे प्रकार आहेत. थंडाई असेल आमची ती कुंडीवर करायची, या उघड काम आहेत खुराकातली, ती खरं मोठी मुलं करतात. लहान अशी किरकोळ म्हणजे जे शक्य आहेत लहान मुलांना ही कामं सगळी. मग त्यावेळेस नुसतं प्रॅक्टिस करून आलं की ती भांडी सगळी उचलायची, भांडी घेऊन घासायला जायची, ती भांडी घासून आलं की मग तिथं थंडाई जिथं मारायचं आमचं जिथं ठिकाण असायचं तिथं बसून मग ती थंडाईला मदत करायची, येऊन नाश्ता करायचा, नाश्ता झाला की लगेच कपडे घालायचे की लगेच भाजी आणायला जायचं. हे लहान मुलांचं सांगतो आहे, हे जे मी पण केलेलं आहे. परत लगेच भाजी आणायला जायचं, तोपर्यंत मोठे मुलं असतात ते चपात्या करून ठेवायचे, भाजी घेऊन आले की आपण त्यांच्या हाताखाली भाजी निवडणे, भाजी चिरणे, अशा पद्धतीची जी सोपी हलकी कामं आहे ती करायची. ते झालं की मग जेवण करून मग परत इथनं पुढं असं असायचं की सर्व मोठी मुलं कॉलेजला असणारी किंवा कॉलेज पूर्ण झालेली तालमीतली मुलं ती खुराक खाऊन सगळा जेवण बिवण करून रेस्ट करायची. पण आम्हाला परत ती सगळं एवढं करून परत शाळेचे कपडे चढवायचे, बॅग घ्यायची आणि परत शाळेत जायचं आणि परत दुपारच्या सुट्टीतनं येऊन किंवा शिक्षकांची मरण मदत असायची. शिक्षकांना पण माहीत असायचं की ही मुलं काय किती त्यांना त्रासातनं हे कुस्ती क्षेत्र जोपासतात, मग एखाद्या वेळेस एका एक शेवटचा एका दुसरा तास सोडून आम्हाला लवकर पाठवून द्यायचे. मग शाळेतनं परत माघारी आलो की लगेच फ्रेश होऊन की लगेच आखाड्यात उतरायचं, तिथनं पुढं लगेच प्रॅक्टिस चालू झालं. परत मग 4:30 ते 6:30 एक तास 1.5 तास प्रॅक्टिस व्हायचं की परत तेच क्रम चालू व्हायचा. परत प्रॅक्टिसवरून आले की परत भांडी घेऊन धुवायला जायचं, थंडाई मारायची, तेवढ्यात मधल्या वेळात मग पडशन आपल्याला 5-10-15 मिनटं मिळाली, कपडे धुवायचे पडशन आपापली, हे असं चालायचं. परत मग रात्रीचं जेवण करून झोपायचं. परत हे रुटीन असं जवळजवळ माझं लहान असल्यापासून आत्तापर्यंत 2016-17 कारण एकच रुटीन ह्यातलं, म्हणजे ह्यात अजिबात अर्धा तासुद्धा इकडे तिकडे होत नव्हता. 24 तासातला एक तास जरी माझा पुढे पाठीमागं झाला तर पूर्ण रुटीन चुकायचं. आता हे लहान असताना झालं, मोठं असताना मोठे जसं झालो महाराष्ट्र केसरी झालो, महाराष्ट्र केसरीच्या पूर्वीचे 1-2 वर्ष बरोबर 3:30 उठणे आणि 3:30 बसून रात्री 9:30 झोपणे, मग ही पूर्णमधला पूर्ण सर्व दिनक्रम करून 9:30 झोपताना जर 10 वाजले किंवा 10:15 वाजले तर सकाळी उठताना ती झोप पूर्ण व्हायची नाही, 3:30 उठताना 4:30, मग हे असं पूर्ण चक्र चुकायचं. मग खुराकाचं असेल, आराम करायचा असेल किंवा व्यायामाचं असेल, त्यामुळे ह्याच्यात कधी मी कधी हायगय केलं नाही कुठल्याही गोष्टीत. आणि अगदी 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ पहाटे 3:30 मग स्पर्धाजवळ आली की 3 वाजता उठायचो,
स्पर्धा कुठल्या महाराष्ट्र केसरीच्या असतील, सिनियर नॅशनल असेल किंवा कुस्ती मैदानाचा चांगल्या चांगल्या कुस्त्या सलग पडलेल्या असल्या तर बरोबर सकाळी 3 वाजता उठायचो. हे माझं रेग्युलर नॉर्मल टायमिंग आमचं माझं 3:30 होतं आणि मग 3 वाजता बरोबर उठून सरावाला चालू व्हायचा. ते संध्याकाळी 9-9:30 झोपेपर्यंत हे कंटिन्यू असं फक्त दुपारच्या काही वेळेत झोप असायची. 12 ते 2:30 वाजेपर्यंत झोप ठरलेली असायची. मग चंद्रहार पाटील मैदानात येणार म्हटलं की लोक जे कुस्तीचे शौकीन आहेत ते गर्दी करायचे. तुम्हाला पहिली कुस्ती तुम्ही कुठे जिंकली तो क्षण तुम्हाला आठवतोय का? खरं तर लहान असताना माझी कुस्ती बऱ्याच ठिकाणी झाली. त्यावेळी 5 रुपये 2 रुपये अशा पद्धतीची रक्कमा मिळायच्या बक्षिसात. 10 रुपये मग असे 10-10 रुपये मी साठवून ठेवले होते. आमच्या वडिलांनी साठवून ठेवले होते पहिले पहिल्या कुस्तीचे सगळे पैसे आमचे माझे साठवून ठेवले होते पैसे आठवण म्हणून. आणि नंतर मग एकदमच जिथं पोलीस जरा एकदम लहान जोड होती 10 रुपये 15-20 रुपये द्यायचे त्यावेळेस. मग खरं तर पोलूसला जिथं तालमीत होतो मी तिथलं पोलूसचं आपलं श्रावणातलं मैदान होतं आणि जोड एक 10-20 रुपये जिथं मैदान द्यायचे त्यावेळी तिथे 150 रुपयाला कुस्ती लागली. मग ते 150 रुपयाला कुस्ती लागल्यानंतर माझे मला एवढा मोठा आनंद झाला होता की 150 रुपयाला आपली कुस्ती लागली. का तर ही 150 रुपये मिळवायला 5-6 कुस्त्या करायला लागायच्या. 150 रुपयाला कुस्ती लागल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला आणि त्या रकमेसाठी मी एवढी मनापासून आणि जीव तोडून कुस्ती केली आणि ती कुस्ती जिंकलो. ती कुस्ती मला खरं तर जेवढी महाराष्ट्र केसरीची कुस्ती लक्षात आहे माझ्या फायनलची त्याच पद्धतीने ती कुस्ती माझ्या अजूनसुद्धा आठवते की मी केव माझं मी आठवते की मला मी केवढा होतो कुस्ती कशी गेली की कसं पब्लिक बसलेलं असायचं. आता पोलूसला जिथं नवीन स्टँड झाले ST स्टँड तिथं आधी जुनं कुस्तीचं मैदान भरायचं तर कुठल्या साईडनं आत गेलतो मैदानात कोण होतं हे सगळं माझ्या डोळ्यापुढे चित्र तयार आहे सगळं. त्यामुळे ती कुस्ती मला अजून मी मला पूर्णपणे आठवते कुस्ती. तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला परत डबल महाराष्ट्र केसरी झाला ते दोन्ही क्षण आणि ती पहिली कुस्ती 150 रुपयाची ह्या तिन्ही प्रसंगाशी तुलना करताना तुम्हाला कुठला क्षण सगळ्यात म्हणजे जवळजवळ सगळ्यात जवळचा तो 150 रुपयाच्या कुस्तीचा क्षण मला महाराष्ट्र केसरीच्या गदेपेक्षा मला ती खरं तर माझ्या मनात ती एकदम पूर्णपणे ती ही कुस्ती झालेली आहे. महाराष्ट्र केसरीच्या वेळी मी खरं तुम्हाला सांगतो मॅटवर गेलो मी मला आठवते नाही असं नाही पण तिथलं जे वातावरण होतं ते 90% आठवते. पण ते जे 25 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते 100% माझ्या मनात ते पूर्ण चित्र माझ्यापुढे तयार आहे ते सगळं. तो 150 रुपये कुस्ती जिंकल्याचा जो आनंद आहे आनंद महाराष्ट्र केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. मोठा आहे नक्की अगदीच मोठा आहे कारण सुरुवात होती माझी ती. आणि ज्यावेळेस आपल्याला खरंखर एक मोठा शाबासकीचा हात आपल्या पाठीवर पडतो त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो. त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्र केसरीला आपण गेलेलो होतो तेच ठीक आहे मी आपलं होणार सगळ्यांचे तिथं खरं मी एकटा जण 30-40 जण आले असतील की ह्यातलं 30-40 जणांच्यापैकी कोणतरी एक महाराष्ट्र केसरी येईल मग त्या रँकमध्ये पोचलेलो होतो. पण ज्यावेळेस 10-20 रुपयावरून एकदम 150 रुपये उडी मारली तो आनंद वेगळाच होता माझा. तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाला ज्या वडिलांनी ते स्वतः कुस्तीचे तो ते पहिलवान होते पण त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाता आलं नाही त्यांनी ती स्वप्न सगळी तुमच्यात पाहिली. तुम्ही ज्या दिवशी महाराष्ट्र केसरी झाला त्या दिवशी आई वडिलांच्या भावना काय होत्या? खरंतर त्याच्या भावना सांगायच्या कशा कारण त्याच्यापूर्वी असं होत होतं आणि त्याच्यानंतरही असं झालं तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे 2 वर्ष माझी ती एवढी चांगली गेली 2007 आणि 2008. 2007च्या पूर्वी मी 3 वर्ष खेळत होतो महाराष्ट्र केसरी वरच्या गटात की महाराष्ट्र केसरीची गाथा घ्यायची जाऊन म्हणून. पण ती शक्य होत नव्हतं कोणतरी नवीनच होतो मी त्यावेळेस सिनियर कोणतरी पहिलवान लागायचं हरायचो माघारी यायचो. मग ती 2-3 वर्षे खरं तर आणि 2006 साली चांगली तयारी केली म्हणजे एवढी चांगली तयारी केली होती की ह्यावर्षी 100% कुठेतरी जाईन मी फायनलपर्यंत पोचून अशी तयारी केली. आणि स्पर्धेच्या आधी बरोबर 10 दिवस आधी मॅटवर असा पायातनं गुडघ्यातनं आवाज आला की कुस्ती खेळताना लागलं एवढ्या जोरात की लिगामेंट आतली साईडची 3 लिगामेंट असतात डॉक्टर सेंटरची एक आतली आणि बाहेरची ह्या 3 मधल्या 2 तुटल्या आणि जो आपली खुर्च्या म्हणतो आपण ती खुर्चीचे जवळजवळ 3 ते 4 तुकडे झाले आतल्या आत. एवढी मोठी इंजुरी झाली की त्यातनं मला असं वाटत होतं की आपण आता संपलो हे कुस्ती हा विषय संपला असं वाटत होतं. पण ते ऑपरेशन झालं आणि परत मग नोव्हेंबरमध्ये माझ्या पायाला लागलं 2006च्या संपलं असं मला त्याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे.
या सगळ्या काळात तुम्हाला कुस्ती नको किंवा आता बास कुस्ती असं कधी वाटलं? नाही नाही असं कधीच वाटलं नाही मला. त्यातनं आपण बाहेर पडायचं, कारण बरेच मी खेळाडू असतील किंवा पहिलवान असतील सगळ्यांचा आम्ही अभ्यास करायचो, बघायचो कोण कशा पद्धतीनं काय करते, हे बरेच गोष्टी ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचो. मी फक्त कुस्ती ह्याच कुस्तीतल्याच खेळ म्हणजे कुस्ती खेळणाऱ्यांचाच अभ्यास करत नव्हतो, तर बाकीच्या गेममधले भालाफेक असतील किंवा इंडिव्हिज्युअल जे गेम आहेत वेटलिफ्टर असतील ही कशा पद्धतीनं इंजुरीमधनं बाहेर पडून परत त्यांनी परत कशी काय त्याची परत त्या क्षेत्रामध्ये परत कशी काय टॉपला गेले ह्या गोष्टी सगळ्या मी बघायचो. त्यावेळेस एवढी सुविधा नव्हती, नेट म्हणजे मोबाईलचा एवढा वापर नव्हता, तरीसुद्धा मी नेट कॅफेमध्ये जाऊन बसून त्या गोष्टी बघायचो, समजून घ्यायचो. त्या गोष्टी खरंखर त्या गोष्टी बघितलेल्या मला खूप उपयोगात आल्या, कारण मी आज तुम्हाला सांगतो पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत एवढी इंजुरी झाली आणि एवढे ऑपरेशन झालेत की मी आज ती सांगू शकत नाही किती ऑपरेशन झाले मला आठवत नाही. पण गेली 25 वर्ष झाले माझे एकच डॉक्टर आहेत रोबी हॉस्पिटलचे राघव बर्मे म्हणून, त्यावेळेस ते तरुण होते आता म्हातारे झाले, पण पहिल्यापासून सगळे माझे ऑपरेशन त्यांनीच ऑपरेट केले. पण मला आज सांगता येत नाही माझ्या एका गुडघ्याचे 3 ऑपरेशन झालेत, एका गुडघ्याचे 2 ऑपरेशन झालेत. पण आता आज मी सांगू शकत नाही की कुठल्या गुडघ्याचे 3 झाले आणि कुठल्याचे 2 झालेत, टोटल 5 झालेत. पण कुठल्या झालेत म्हणजे ह्या डाव्या गुडघ्याचे 3 झाले का 2 झालेत हे मी सांगू शकत नाही, पण दोन्ही मिळून 5 झालेत ऑपरेशन हे मला एवढं माहिती आहे मला. त्याच्यानंतर पायाच्या अंगठ्याचं असेल, ह्या हाताच्या अंगठ्याचं, ह्या ऑपरेशनचा हा डाग आहे तर ऑपरेशनचा आहे बघा. पुन्हा सगळ्यात मोठी इंजुरी माझी 2014 झाली की जी आजपर्यंत कुणालाच झाली नव्हती. माझ्याजवळ फोटो पण आहे जर तुम्हाला दाखवायचे तर, डोळ्याच्या आतल्या पांढऱ्या भागाला कुस्ती खेळताना पहिलवानाचं नख लागलं, आतल्या पांढऱ्या भागावर, काळा भाग सोडून पांढऱ्या भागावर, आणि त्याच्यावर 6 टाके पडले. बापरे, ते टाक्याचेसुद्धा फोटो काढले आत्तासुद्धा मोबाईलमध्ये आहेत माझ्या, तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर. मग त्यावेळेस असं झालं की मी असं विचार केला की आपण हे काहीतरी आपण करून म्हणजे जास्त ह्याला वाढ होऊन द्यायची नाही, नाही तर आपलं प्रॅक्टिस बुडेल थांबेल सगळं म्हणून. म्हणून मी ते कुणाला न दाखवत आपलं काहीतरी गेले, म्हणजे रक्त यायचं डोळ्या. ज्यावेळेस माझ्या तिथं नख लागलं त्यावेळेस म्हणजे कुठल्या गुडघ्याला लागल्यानंतरसुद्धा एवढ्या वेदना झाल्या, त्यावेळी ते डोळ्यात लागल्यानंतर झाल्या. पण त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की मी आज डोळ्यातनं एका डोळ्यातनं पाणी येतं तिथून एका डोळ्यातनं रक्त येत होतं. त्यावेळेस डोळ्यातनं रक्त येत असताना तुम्ही प्रॅक्टिस करतो? नाही, ती लागलेली परिस्थिती अशी झाली तुम्हाला खरं सांगतो, एका डोळ्यातनं रक्त येत होतं आणि त्या वेदनेनं एका डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या. आणि ही माझी कंडिशन बघून माझे गुरु खरं ज्यांच्यामुळं मी 2 महाराष्ट्र केसरी 2 वेळा झालो, बाकी सगळ्या गोष्टी झालो, त्यांच्या ह्याच्यावरनं ह्याचं नाव राष्ट्रकुल ठेवलं, कारण त्यांनी राष्ट्रकुलमध्ये 1982 साली गोल्ड मेडल घेतलं आदरणीय राम सारंग सर. खरं तर ती माझी परिस्थिती बघून त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं पाणी आलं की एवढी वाईट परिस्थिती. ते मॅटर खेळत असताना चालू कुस्ती म्हणजे प्रॅक्टिस चालू असताना जोरात ओरडलं, मी तोंडावर हात ठेवला, मग काय झालं काहीच कळना, कुणालाच काय कळना मुलं आल्यानंतर. ज्या तोंडावरून हात काढला मी तेव्हा ह्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि ह्या डोळ्यातनं रक्त येत होतं. ते सरांनी ओळखले ही आतल्या जायला जखम मोठी झालेली आहे, त्या पुढच्या पहिलवानाची सरांनी लगेच नख बघितलं, ते एक नख वाढलेलं होतं. आमच्यात खरं तर दर्शनावर रविवारी नख काढून सोमवारी सगळे चेकिंग होतं, नख काढलेले आहेत का, बाकी सगळे शूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात. ते गट नख थोडंसं बाहेर होतं, तेच नख मला बरोबर लागलं. त्याच्यानंतर मग मी ते झालं बरं म्हणत, पण ते जास्त जास्त वाढायला लागलं, इन्फेक्शन व्हायला लागलं. आणि नंतर मग पुण्याला जाऊन ते ऑपरेशन करून, पण तरीसुद्धा डोळा एक पट्टी लावून तर फक्त कुस्ती खेळत नव्हतो पण सराव सगळा करत होतो. पण तरीसुद्धा डॉक्टर सांगायचे ताण आल्यानंतर डोळ्याचे टाक्यांना तुटतील म्हणून सांगितलं, कारण ते काय जिथं टाके घातले ते काय आपल्या चमड्यासारखं एवढं मजबूत नसते, व्यायाम करताना आपण ताण पडतो आहे. मग तसंच मग पायाचं जरा जरा प्रॅक्टिस करत करत ते दिवस काढले आणि सराव चालू ठेवला होता मी तसंच. कुस्तीच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि कुस्ती ह्याचं एक अतूट नात आहे. महाराष्ट्र अनेक मोठमोठे नामांकित मला देशाला दिले, आणि आपल्या जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पहिलवान हिंदकेसरी पहिलवान मारुती मने असतील. आपल्या जिल्ह्याचा इतिहास खरं तर खूप मोठा आहे, खूप मोठा आहे कुस्तीचा, पण ती फक्त माझे गुरु हिंदकेसरी गणपतराव आंधळकर, हिंदकेसरी मारुती मने भाऊ, पहिले रुस्तुम हिंदकेसरी विष्णुपंत नागराळे, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दहेरी, दहेरी गावच्या
दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान बाबा मोरे रेटरे हरनाक्ष, तिसरे आणि चौथे महाराष्ट्र केसरी, म्हणजे जशी महाराष्ट्र केसरीची स्थापना झाली स्पर्धेची त्यावेळी पहिले चार महाराष्ट्र केसरी आपल्या सांगली जिल्ह्याचे, तिसरे आणि चौथे महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, खेडकरांना ज्यांना आपण म्हणतो ते खेडचे आपल्या आपल्या सांगली जिल्ह्याचे हे, परत हरिनाना पवार, ज्योतिरामदादा सावर्डे, असे अनेक पैलवान, आता आपले आप्पासाहेब कदम नेरलेचे महाराष्ट्र केसरी, आणि आज योगायोगानं महिला महाराष्ट्र केसरी चालू झाली, इतिहास पहिला मान आपल्या जिल्ह्याला मिळाला, पहिली महिला महाराष्ट्र केसरी आपल्या सांगली जिल्ह्याला झाली. काल तिला मी बैलगाडीच्या मैदानात बोलवून तिला आपल्या मित्रपरिवारांकडून, जोगेश्वरी उद्योग समूह म्हणून आपले जे पोशिवडीचा जोगेश्वरी उद्योग समूह आहे त्यांच्याकडून मी 1,00,000 रुपये त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती खरं तर मान्य केली, त्यांचे आभार मानायला पाहिजेत. त्यांनी ती मान्य करून तिला काल 1,00,000 रुपये देऊन चांदीची गदा देऊन तिचा जयंतराव पाटील साहेब, अरुणांना लाड आणि आदरणीय निलेश लंकी साहेब आमदार यांच्या हस्ते तिचा सत्कार करून तिला 1,00,000 रुपये जे आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कोणी दिलेलं नाही तिला, तिला खरं काल तिला पहिल्यांदा आपण काल प्रयत्न करून तिला ती मदत म्हणून एक आपल्या वतीने तिला दिली. काल मगाशीच तुम्ही जो कुस्तीचा महाराष्ट्राचं किंवा त्यातलं आपल्या जिल्ह्याचं योगदान सांगितलं, त्याच पद्धतीनं कुस्ती आणि राजकारण यांची खूप चांगली सांगड आहे. म्हणजे पैलवानांचा आणि राजकारणाचा खूप जवळचा संबंध आहे. आजपर्यंत राजकारण्यांनी पैलवानांचा उपयोग त्यांच्या राजकारणासाठी करून घेतला किंवा अनेक पैलवान परत राजकारणात प्रस्थापित झाले. तुम्हीही मधल्या काळात झेडपी बाळवणी मतदारसंघातून, झेडपीच्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला, म्हणजे कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणाच्या आखाड्यात कसं काय आला? त्यावेळेस खरं तर परिस्थिती अशी होती की मी एक विचार करायची माझी त्यावेळेस मनस्थिती झालेली होती. तर मी तुम्हाला सांगितलं मग 2006 साली गुडघ्याला इंजुरी झाली आणि आपण संपलो काय असं एक त्यावेळेस भावना झाली मनात, दुविधेत मन होतं. नोव्हेंबरमध्ये पायाला इंजुरी झाली, लगेच ऑपरेशन करून घेतलं आणि त्यातनं कवर होणार का नाही, कारण त्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जी आत्ता ऑपरेशन होती ती त्यावेळेस होत नव्हती. आणि बरेच पैलवानांचं कसं झालं की ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा त्यांना परत इंजुरी झाली, परत त्यांना 2-3 वेळा लागलं, 2-3 ऑपरेशन झाले आणि परत त्यांनी कुस्ती क्षेत्रातनं थांबायचा निर्णय घेतला. मग असं आपल्याही बाबतीत होतं आहे काय असं मला त्यावेळेस वाटायला लागलं होतं. पण ऑपरेशन झाल्यानंतर 1-3 महिने रेस्ट घेतली मी आणि नेमकं जर असं सराव चालू हळूहळू करावं म्हटलं तर 2007 मार्चमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागली बरोबर. आणि त्यातला त्यावेळेस मनस्थिती अशी होती की आपलं ठीक आहे कुस्तीमध्ये आपण आहे, पण हे इंजुरीज आपण आज भविष्य काय सांगू शकत नाही, इंजुरीचं काय होणार. मग असा विचार केला की ठीक आहे आल्या संधी आपण तर लढू. खरं तर त्यावेळेस माझ्या खरं मनात नव्हतं लढायचं, पण बऱ्याच सगळ्या जणांनी आग्रह केला की उभा राहण्याचा आणि माझ्या मनात पण एक राग होता. आता तुम्हाला लपवायची काही गरज बोलावी मोकळेपणाने बोला, ह्यात लपवायची काही गरज नाही, पण नाव पण कोणाचं घ्यायला नको. आज आपण राग तर नेमका काय होता? नाही राग म्हणजे काय होता, सगळे आपल्या भागातलेच आहेत, ते आदरणीय व्यक्तिमत्व पण आपल्या भागात आहे ज्यांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो. हां त्याच आता आहेत येत नाही, त्यामुळं त्या गोष्टी ते का एवढंच बोलले की त्याच्यापूर्वी माझे वडील उभा राहिले होते जिल्हा परिषदला. हां वडिलांना त्यात पराभव समोर पराभवाच्या वडिलांचा पराभव झालेला होता. ती एक मनात एक खंत होती की ठीक आहे मनातली सल काढण्यासाठी. हां असं आपण म्हणू शकतोय या गोष्टीला म्हणू शकतो आपण असं. आणि परत मग राजकारण सोडलं का परत? नाही मला परत नंतर मला विचार केला तर त्यावेळेस मी महाराष्ट्र केसरी नव्हतो, जिल्हा परिषदची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळी महाराष्ट्र केसरी नव्हतो मी, फक्त इथल्या मैदानाच्या कुस्त्या व्हायच्या सगळं नाव झालं होतं नुसतं. पण महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस खरंखर सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस व्हॉट्सअप फेसबुक काही नव्हतं, बाकी आपले प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रिक मीडिया असेल त्यावेळेचे त्यांनी एवढे सहकार्य केलं त्यावेळेस. म्हणजे काय म्हणजे माझ्यावर एक वेगळंच प्रेम होतं सगळ्यांचं की जिथं क्रीडापणावर बातमी यायची, म्हणजे इथल्या कुस्ती कुठलीही झाली आपली की ते क्रीडापणावर जी पाणी बातमी येणारी असते ती फ्रंट पेजला बातमी असायची माझी. आपल्या जिल्ह्यातच नाही, पुणे जिल्ह्यात गेला तुम्ही, नगर जिल्ह्यात गेला, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोल्हापूर काय शेवटी मला दोन्ही जिल्ह्यासारखेच आहे तुम्हाला सांगतो. पण तिथं सगळीकडे कुठेतरी गेलो तरी काय झालं ते त्यावेळेस मलाच माहीत नाही. आज मला अजून ती प्रश्न कोड म्हणजे माझ्या मनातलं कोड आहे ती. आज आपण महाराष्ट्र केसरी आता परवा झाली, पण आपल्या जिल्ह्यात ती मागच्या पणाव आपली ठीक आहे आपली व्यवस्थित झाली बातमी, पण त्यावेळेस माझी इथली माहीत पोलूस कुंडलची मोठी मोठी गाव आहेत
तिथली कुस्ती माझी पुणे जिल्ह्यात पहिल्या पानावर असायची. त्यामुळे कुस्तीत नाव चांगलं झालं होतं आणि त्या नावावरच मी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. त्यानंतर मग महाराष्ट्र केसरी झालो. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर मार्चमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये मग 2007 महाराष्ट्र केसरी झालो पहिल्यांदा. म्हणजे मी प्रश्न असा केला होता की तुम्ही राजकारण मधनंच परत का सोडलं? म्हणजे 2007 आणि 2008 आपण दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालो. हां, 2007 ते 2012 हा काळ होता जिल्हा परिषद सदस्याचा काळ 2007 ते 2012 होता. त्याच्यामधल्या काळात मला आग्रह करून सभापतीसुद्धा होता आला असतं. म्हणजे होते तसे चान्स होते. तिकडे जर वळलं तर आपलं कुस्तीवरचं लक्ष विचलित होईल हे मला माहीत होतं. पण राजकारणात साईडला यायचं कारण सांगतो मला. मी 2007-08 दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालो आणि 9 साली ज्यावेळेस खेळलो मी. आता तुम्हाला ह्या गोष्टीचं माहीत आहे का नाही मला माहीत नाही. त्या गोष्टी 2009 साली मला हरवलं गेलं. परवासुद्धा मुलाखतीत म्हणलं मी 2003 आजपर्यंत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो ते 28 वर्षानंतर मी आपल्या सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी झालतो. ते झाल्यानंतर दुसऱ्यांदा डबल महाराष्ट्र केसरी मी 34 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रात झालो. की माझ्यापूर्वीचे 34 वर्षापूर्वी डबल महाराष्ट्र केसरी होते. त्याच्यानंतर 34 वर्षानंतर मी डबल महाराष्ट्र केसरी झालो. आणि परत असा विचार केला की तिसऱ्यांदा आजपर्यंत कोणच खेळेल नाही. तुमच्या आधी 34 वर्ष कोणी झालं नव्हतं? डबल महाराष्ट्र केसरी कोण झालेलं नव्हतं. 72-73 साली झालेले होते. मोदी दादू मामा मला ते दोन्ही जर सांगता येत नाही. 72-73 मी मग 2007-08 साली झालो डबल महाराष्ट्र केसरी. आणि मग 9 साली असा विचार केला. एकचं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळेस 28 वर्षानंतर आपण सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी झालो. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना इथे कडेगावला आपल्या कडेगावला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली होती. पण त्यावेळेस खेळत असताना आमचे गुरु राम सारंग म्हटले जर तुझी इच्छा असली तर 100% आपण तयारी करू चांगली. आणि मला हेच करायचं होतं की जे घडलं मला प्रत्येक गोष्टीत अशी आवड आहे की जे कोणी केलेलं नाही ते आपण करायचं. मग ते प्रवाहाच्या विरुद्ध करायला का लागू असू दे किंवा तिथं संघर्ष कितीही करता करायला लागला त्याची तयारी ठेवतो मी. आणि पूर्ण हिमतीनं ताकदीनं उतरतो तिथं आणि ते यशस्वी करून दाखवतो. कारण आमच्या ह्याच्यात असं झालं होतं की 25-30-40 वर्ष की पूर्वी खेळत होते नाही असं नाही. माझ्या आधीच्या काळ असा होता की एकदा महाराष्ट्र केसरी झालं की थांबायचं आणि नुसते सत्कार घेत फिरायचं आणि कुस्ती क्षेत्रापासून लांब व्हायचं. का तर आपण परत हरलो तर काय होईल अशी एक मनात भीती असावी असं मला वाटते. ज्या त्या पहिल्या त्या त्यांच्या मनात काय झालं तर आपण सांगू शकत नाही. मग 2008 साली इथं आपण कडेगावला खेळताना मला जवळचे सहकारी एवढं मला म्हणजे म्हणायचे अरे कशाला खेळतो आहे इथं गावाशेजारी आहे हरलास तर काय होईल त्या जिल्हा परिषद सदस्य आहेस तू. हे अनेक अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी जवळचे लोक पण येऊन मला हे सल्ला द्यायचे. सगळ्यांचा सल्ला ऐकतो ऐकला मी सगळ्यांचा सल्ला. शेवटी माझ्या मनात मी करायचं तेच केलं. भरपूर तयारी केली म्हणजे ज्या पहिल्या महाराष्ट्र केसरीला किती त्यापेक्षा जास्त तयारी केली. का तर आपण 35 वर्ष झालं कोण खेळलेलं नाही. आणि आमचे गुरु एवढेच सांगायचे राम सारंग सर तू पडलास दुसऱ्यांदा पडलास समजून चल तर पहिल्या वर्षीची महाराष्ट्र केसरी गाथा कोण तुझी काढून येणार नाही. बरोबर की तू हरलायस बाबा तू पहिल्या वर्षीची गाथा माघार दे काढून दे असं कोण म्हणणार नाही. म्हणते ती गाथा तुझ्याजवळच राहणार आहे. आणि तू जर खरं प्रामाणिक आणि मनापासून जर कष्ट केलंस तर 100% तुला त्यात यश मिळणार. आणि खरंतर मी ते धाडस केलं आणि महाराष्ट्र केसरीची गाथा दुसऱ्यांदा मिळवली 34-35 वर्षानंतर. आणि ज्यावेळी तिसरी महाराष्ट्र केसरीची वेळ आली मी तुमच्या प्रश्नाला बरोबर सांगतोय बरं का राजकारणाबद्दल सांगतोय. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस वेळ आली खेळाय मग त्यावेळेस विचार असा केला की आपण तिसऱ्यांदा पडलो हरलो सर म्हणले आमचे की ते तुझ्या दोन गाथा कोण काढून येत नाही काळजी करू नकोस तू. ही स्पर्धा पुण्याला आहे आता भागात नाही गाता त्यामुळे तू बिंदास लढ. परत तयारी केली चांगली लढायची आणि प्रॅक्टिस भरपूर केलं. पण तिथं मला एक प्लॅन ठरला होता बऱ्याच जणांना लोकांचा की तिथं मला तिसऱ्यांदा होऊन द्यायचं नाही. कारण आजपर्यंत 50-60 वर्षाच्या काळात कोण तिसऱ्यांदा कोण खेळलेलं नव्हतं. नाही झालेलं नाही खेळलेलं पण नव्हतं. खेळलेलं जर नसेल तर म्हटलं आपण खेळायचं पण व्हायचं पण असा एक मनाचा विचार केला मी. आणि खेळलो पण मला खरं ते या गोष्टीला मी त्यांच्या बळी पडलो. त्यांच्या ती मन खंत माझ्या आजही मनात आहे. मी ते परवा बोलून पण दाखवली. पण ती मग तिथनं पुढं खरं ईर्षेला पेटलो 2009 पुढं.
मग तिथनं पुढे 2009, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 2016 मी सलग महाराष्ट्र केसरी गटात खेळत होतो. मग तिथनं पुढं व्हायचंच म्हणून मग त्यानंतर जेडपीचा काळ कधी संपला लक्षात आलं नाही, लक्षात पण आलं नाही. राजकारणात बाहेर जाण्याचं कारण म्हणजे ती नुसतं माझ्या डोक्यात होती तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी, मग त्यासाठी मी तिथनं पुढची 7 ते 8 वर्ष घालवली. महाराष्ट्र केसरी होण्याच्या अट्टासा पाय फक्त अट्टासासाठी मी ती ॲटोमॅटिक लांब राहिलो, म्हणजे मी गेलो आहे असं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं वर्षातले 12 महिने महिन्याचे 30 दिवस जे मी मगाशी रुटीन सांगितलं तुम्हाला, हां, त्यातला एक किंवा तास किंवा अर्धा तास जर इकडे तिकडे झाला तरी पूर्ण रुटीन बिघडायचं सगळं. त्यामुळं 2012 साल कधी संपलं जिल्हा परिषद, खरंतर मी त्यावेळेस अगदी खूप कामाचा डोंगर उभा केला असं मी अजून तुमच्यासमोर म्हणतो की डोंगर उभा केला. पण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत काही काही गोष्टी झालेल्या नव्हत्या आपल्या मतदारसंघात, म्हणजे भावनी जिल्हा परिषद मत गटात, त्या खरंच मी म्हणजे मला त्या गोष्टीचा आजही अभिमान वाटतोय. त्यावेळी माझं वय होतं 23 ज्यावेळी निवडून आलो त्यावेळेस, त्यावेळेस माझं मला मी पहिल्यांदा मतदान केलं, त्यापूर्वी मतदानसुद्धा केलेलं नव्हतं मी तोपर्यंत मतदार पण नव्हतं. नाही 23 वर्षी काय तालमीत असल्यामुळं मतदान करायचं इथेकडे कधी प्रसंगसुद्धा आला नाही. ह्या प्रश्नाला लागूनच म्हणजे काल तुम्ही ज्या मोठ्या क्षमतेनं रुस्तुम हिंद स्पर्धा भरवली आणि यशस्वी केली, या स्पर्धेच्या निमित्तानं तालुक्यात जिल्ह्यात अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. म्हणजे चंद्रार पाटलांनी हे सगळं नियोजन केलं आहे किंवा शक्ती प्रदर्शन केलं आहे, ह्याच्यामागं नेमकं कारण काय आहे? चंद्रार पाटलांना परत राजकारणात यायचं आहे, आमदारकीला उभं राहायचं आहे का खासदारकीला उभं राहायचं आहे? काल मैदानात बोलताना या तालुक्यातले युवा नेते वैभव पाटील त्यांनी पण तुम्हाला छेडलं, म्हणजे निव्वळ बैलगाडी स्पर्धा डोक्यात आहे का त्याच्या पलीकडचं आणखी काय डोक्यात आहे? मी ती स्पर्धा डोक्यात असेल तर हरकत नाही, पण वेगळं काय डोक्यात असेल तर म्हणजे त्यांनी थोडी शंका व्यक्त केली. म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? जिल्ह्यातल्या अनेक लोकांना शंका आहे तुमची, म्हणजे तुमचा राजकारणात प्रवेश होतोय काय अशी भीती पण आहे, काय सांगायला घ्यायची? खरं म्हणजे भीती माझी भीती वाटावी असं मला तर खरं काय वाटत नाही. खरं तर माझ्या अशा बातम्यांमुळं तुम्ही जो प्रश्न विचारला हा मला 1000 लोकांनी प्रश्न विचारला असेल, आज मला वाटतं सोशल मीडियात आलं, पण काल अनेक म्हणजे न्यूज चॅनलवाल्यांनी हा प्रश्न विचारला, तर बऱ्याच जणांनी मला ह्या गोष्टीशिवाय चर्चा नव्हती माझी ह्या गोष्टीची की काय विषय आहे. पण माझं ह्या गोष्टीमुळं असं व्हायला लागलं आहे की लक्षावरनं लक्ष विचलित व्हायला लागलं आहे माझं. माझं हे घेणे पाठीमागचा उद्देश राजकारण अजिबात नाही, राजकारणाच्या वेळेस राजकारण बघू आपण ज्या त्या वेळेचे ज्या त्या गोष्टी आहेत, पण माझं लक्ष आजचं तुम्हाला मी आजपर्यंत अजून कुणाला बोललो नव्हतं, तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. माझं पहिलं टार्गेट आहे की येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ह्या सांगली जिल्ह्याला आपल्या मान मिळावा त्या आयोजनाचा. आजपर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्र केसरी भरवण्याचा मान मिळालेला नाही आजपर्यंत. तुम्हाला ज्या त्या गोष्टी आता पतंगराव साहेबांनी स्पर्धा घेतल्या, आता मागच्या वर्षी मुरली मोहळ अण्णांनी घेतल्या, म्हणजे जिथे तिथे पुढारी असतील किंवा कोण असेल ते मागच्या ॲमेनोरस म्हणून ॲमेनोरा का कुठली तरी कंपनीने घेतल्या स्पर्धा, आजपर्यंत असं झालं की महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा कुठल्याही महाराष्ट्र केसरीनं आयोजन केलेलं नाही. आणि ती मला मिळावं आपल्या सांगली जिल्ह्याला मिळावं ही मी एक भावना व्यक्त केलेली आहे. आणि त्या स्पर्धा मिळत असताना आज खरं तर मी काय प्रत्येक वेळी आपण असं बघत म्हणजे आपण कुठलीही मोठी गोष्ट कुणावर जबाबदारी देत असताना त्याची कपॅसिटी चेक करत असतो. ठीक आहे, आज माझं 2 डबल महाराष्ट्र केसरी आहे, मी आज एवढं मोठं काम करतो आहे, ठीक आहे, पण ती एखादी कुठली तरी गोष्ट मोठी ताकदीची तो पार पडेल का नाही म्हणजे ह्याविषयी माणसांच्या मनामध्ये शंका असते किंवा आमच्या परिषदेची असेल किंवा कुणाही तरी एखादी गोष्ट आपण मोठ्या प्रमाणात साध्य करून दाखवू, यशस्वी करून दाखवू, आणि मग आपण त्या गोष्टीसाठी आपण पुढं आपण मागणी करू शकतो. म्हणून खरं तर आज आपण मी कालचं मैदान घेतलं ह्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत आणि 2-3 कामं मी करून घेते तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक पहिल्यांदा माझ्या मनामध्ये होतं गोवंश संवर्धन. गोवंश संवर्धन झालं पाहिजे कारण शेतकऱ्यांचा खरंखर जिव्हाळ्याचा विषय आहे तो गोवंश असेल किंवा खरं तर आपण आज जुन्या काळात बघितलं तर शेतकऱ्यांच्या दोनच आवडीनिवडी, घरात एक पहिलवान असला पाहिजे आणि बैलगाडी बैलगाडीचं म्हणजे मनोरंजन आपण म्हणणार नाही आपण त्या गोष्टीला, म्हणजे शेतकऱ्यांचं मनोरंजन म्हणजे मनोरंजन ह्या गोष्टीला म्हणू शकत नाही, पण हे दोन जिव्हाळ्याचे विषय त्यांच्या अगदी
पोटच्या पोरासारखं जनावरांची सेवा करतात ते, म्हणजे मुलाची जेवढी सेवा करतात तेवढीच जनावरांची पण सेवा करतात। त्यासाठी आपल्या इथं सणसुद्धा आहेत, आपले बेंदूर सण घेतले म्हणजे आहे इथला कर्नाटकी बेंदूर, आपला बेंदूर, आणि त्यानंतर कुस्ती। मग घरात प्रत्येक घरात पहलवान असावा ही एक जुनी म्हण आहे, त्या पद्धतीने आपल्याकडे आपल्या भागात कमी, पण आज कोल्हापूरच्या जर तुम्ही पन्हाळा तालुका असेल, करवीर तालुक्यात जर तुम्ही गेला, तिकडं कागल तालुक्यात गेला असतं, तर हे चित्र आजही बघायला मिळते, प्रत्येक घरात पहलवान आहे आता तिथं। कालच्या स्पर्धेत जे निवेदक होते त्यांनी जयंत पाटील जाताना त्यांना, साहेब ऐका, वयाच्या 23व्या वर्षी संधी जशी मिळाली तशी 2024ला संधी मिळावी अशी त्यांच्याकडे मागणी केली। नाही मी तेच म्हणतोय, मला तुम्ही माझ्या लक्षावरून लक्ष विचलित होते, आज मी तुम्हाला सांगतो, जर मला हे मी सांगायला होतं तुम्हाला, कालच्या स्पर्धा घेऊन मी हे साध्य केलं की शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, गोवंश संवर्धन हा विषय आहे, आणि दुसरा विषय हा आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मी ह्या स्पर्धा घेऊ शकत असलो बैलगाडी क्षेत्रातल्या जवळजवळ, आता मला तो आकडा माहीत नाही पण सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2.5 लाख प्रेक्षक तिथं स्पर्धा बघायला उपस्थित होते, एवढ्या मोठ्या जर स्पर्धा चंद्रहार पाटील एकटा जर यशस्वी करून दाखवत असला तर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा हा 100% यशस्वी करून दाखवणार हा विश्वास एक मला सगळ्या लोकांना द्यायचा होता। आणि तुम्ही आज विधानसभा बोलताय किंवा लोकसभेचा विषय बोलताय, जर आपल्या जिल्ह्याला जर महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेचा मान मिळाला आणि माझ्या माध्यमातून मिळाला, तर मी स्पष्ट बोलतो हां, तर मला ते खासदार होण्यापेक्षा कितीतरी पटीने ती गोष्ट माझ्या आनंदाची आहे। कारण आज महाराष्ट्र केसरी म्हणजे त्या स्पर्धेचं आमच्या मनामध्ये काय आहे हे मी एक महाराष्ट्र केसरी म्हणून मी समजू शकतो, त्या गोष्टीचं मूल्य, त्याचं मूल्य काय आहे, ते घेण्यापाठीमागच्या भावना काय आहेत, आयुष्यात ते घेऊन आपण एक म्हणतो वारीला गेलं पाहिजे, किंवा आपण एक म्हणतो की काशीला जाऊन आलं पाहिजे, तिथं गंगेत एकदा आपण डुबकी मारला, तसं एक महाराष्ट्र केसरीचं प्रत्येक महाराष्ट्र केसरीचं असतं का नाही मला माहीत नाही, पण मी एक महाराष्ट्र केसरी म्हणून मग त्या गोष्टीमागं प्रत्येक ह्याच्यापाठीमागं कारणं पण आहेत। आपला आज पहलवानांचा इतिहास सांगितला मी तो तुम्हाला, मारुती माने भाऊ असतील, गणपतराव आंधळकर असतील, पहिले चार महाराष्ट्र केसरी असतील, आणि मी असेल किंवा अजून आत्ता अप्पासाहेब कदम आहेत, असे 7-8-10 गादा आपल्या सांगली जिल्ह्यात, आणि त्या सांगली जिल्ह्याला जर 15-15 वर्षी जर महाराष्ट्र केसरीचं आयोजन करायची संधी येत नसलं तर ही आपल्या सांगली जिल्ह्याचं दुर्दैव आहे। खरं तर ही खंत पण नाही, दुर्दैव नाही, दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्याचं, आणि ती खंत मी व्यक्त केली आणि आपल्याला मिळावा एवढीच भावना व्यक्त केली, पण ती करत असताना ही कालची स्पर्धा यशस्वी केल्यामुळं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची रंगीत तालीम मी काल केली एवढंच माझ्या मनामध्ये, आणि त्याला तुम्ही जर राजकारणाची जोड दिली तर माझं लक्षावरून लक्ष विचलित होणार आहे, मी एवढं तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो। पण संधी आलीच तशी तर राजकारणातली संधी जर आली तर 100% नक्की त्याचा विचार करीन मी, तुम्हाला मी एकदा सांगितलं संधी आली तर नक्की विचार, नक्की 100% विचार करीन, पण आज जे मी केलं हे राजकारणासाठी केलं नाही, एवढं 100% म्हणजे अगदी मनापासून माझी भावना सांगतो मला, कारण जी गोष्ट मनापासून करतो आपण। तुम्ही महाराष्ट्र केसरीचं बक्षीस 1 कोटीचं ठेवणार आहे असं मी, हे ज्या कधी गोष्ट घडलेली नाहीत हां त्या गोष्टी आपल्याला करा, आता कालची बैलगाडी शर्यत असेल हे प्रत्येक माझी गोष्ट तुम्ही घ्या, ही तालीम उभा करतोय आज मी, आज तालीम सुरू करत असताना जवळजवळ 14-15 कोटीचा आराखडा होता, तो आज हळूहळू वाढत 12-22 कोटीपर्यंत गेलाय, पण ही तालीम अशी तुम्ही देशात कुठेही फिरून मला दाखवा। हे राष्ट्रगोल मी इकडे येणारच होतो, आपण आखाड्याच्या तुमचं जे उभारणीच काम चालू आहे त्या कामासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारणार होतो, तुम्ही आला तिथं आता नाही, मी एक मिनटं मी तुम्हाला 2-3 गोष्टी माझ्या सांगतो, प्रत्येक गोष्टी जर माझी विचार केली तुम्ही 4-5 गोष्टीच आहेत की ज्या कोणी केलेल्या नाही ते मी केलेल्या आहेत आणि यशस्वी करून दाखवल्यात। आखाड्याचं नेमकं नियोजन काय? पहिले तुम्हाला सांगतो जे महाराष्ट्र केसरीचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एकदा खेळल्यानंतर 2 वेळा कोण खेळलेलं नाही, परत तिसऱ्यांदा आजपर्यंत कोण खेळलेलं नाही ते मी करून दाखवलं, मला यश आलं नाही पण जे केलेलं नाही ते मी केलं। दुसरी गोष्ट आखाड्याचं, हा आखाडा आज भारतात कुठेही बघायला मिळणार नाही, कुस्ती म्हणून तुम्हाला भारतात कुठेही स्ट्रक्चर बघायला मिळणार नाही, तालीम म्हणून। ह्याच्यामागची प्रेरणा कोण आणि काय, म्हणजे हे कसं सुचलं एवढं? ह्याच्या पाठीमागची माझी प्रेरणा फक्त माझे वडील आणि माझा मोठा भाऊ, ह्या दोघांच्या प्रेरणेमुळं आणि त्यांच्या खरं तर सहकार्यामुळं आज ही आता विटा नगरपालिकेतली हद्दीतली जागा आहे, तुम्ही हिचं मोल समजू शकताय। इथं आमचा पोल्ट्रीचा व्यवसाय अगदी
माझ्या जन्मापासूनच्या काळापासून माझा पोल्ट्रीचा व्यवसाय इथं आमचा चालू होता. 50,000 कोंबड्यांचं इथं पोल्ट्री, सगळ्या लोकांना माहिती इथले सगळ्या विट्यातले जे वडिलांचे मित्र आहेत ते. पण ती वडिलांनी आम्ही तालीम बांधायची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आणि तालमीसाठी जागा घेऊन तालीम बांधणं शक्य नाही. आज विट्यासारखे आपल्या ठिकाणी म्हणजे शहरालगत जागा घेऊन बांधणं ह्या शक्य नाही. मग आम्ही शेवटी पोल्ट्रीचा व्यवसाय ती पाडायचा निर्णय घेतला वडिलांनी. आणि ते पाडून आज खरं तर ही वडिलांनी जमीन आम्हाला संस्थेसाठी दान दिलेली जमीन आहे. आज वडिलांचं एवढं मोठं सहकार्य होत आहे. वडिलांनी सहकार्य दिलं म्हणून खरं तर हे शक्य झालं. ज्यावेळी पोल्ट्री ज्यावेळेस पाडत होतो मशीन 2-4 लावली होती चारही बाजूनं. पहिल्या कोंबड्या देऊन टाकल्या, प्रत्येकल्या आतले पिंजरे विकले. आणि ज्यावेळेस पाडायला चालू झालं त्यावेळी आमचा भावनेला जाणारा हाच रस्ता आहे. ह्याच रोडनं सगळेजण आमचे भावनेला विट्याला येणारे जाणारे लोक ह्या रोज. पण ज्यावेळेस वडिलांचे सहकारी मित्र भावनेतल्या गावातले आत यायचे इथं आणि वडिलांना ठीक आहे त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांचं चालायचं. पोराच्या नादाला काय लागलाय तू एवढं, म्हणजे पोराच्या आवडी नादासाठी तू ही जर पडत असलास तर तू खोळायस असं स्पष्ट त्याला मायासमोर दोघा तिघांनी बोलली. आणि मला पण त्यांनी म्हणजे त्यांचा अधिकार आहे वडिलांचे मित्र असल्यामुळं, तू दुसरी कुठं तर जागा बघ म्हणायची. तू ही वडिलांनी उभा केलेली पाडू नकोस म्हणली. हे वडिलांनी उभा केलेलं आहे, तुझं तुला जर करायचं तुझं तू वेगळं उभा कर. तुला म्हणजे तुला जी डोक्यात कल्पना आहे ती कर. पण त्यावेळेस ते शक्य नव्हतं खरं तुम्हाला सांगायचं. जमीन घेऊन परत एवढं मोठं उभा करणं शक्य नाही. म्हणून ते नंतर परत निर्णय घेतला आम्ही जमीन हे पोल्ट्री पाडायचा आणि हे उभा करायचा. ही झाली दुसरी गोष्ट. आपली तिसरी गोष्ट काल तुम्ही बैलगाडी शर्यतीतनं बघितली असेल की आजपर्यंत जे घडलेलं नाही ते घडवून आपल्याला दाखवता आलं सगळ्यांच्या सहकार्यानं. बरं मी एकटाच म्हणजे ते घेत असताना काय काय अडचणी आल्या. काल मला ज्या स्पर्धा मी घेत होतो त्या मला काय काय भरपूर अडचणी आल्या. त्या अडचणी मी बाहेर सांगितल्या नाहीत पण त्या अडचणीवर मात करून मी तिथपर्यंत पोचलो. काल खरखर यशस्वी एवढ्या मोठ्या स्पर्धा यशस्वी पार पाडल्या. मला हे सगळं करत असताना काय एक एक मिनटं मी अजून तुम्हाला थांबवतो. आणि जे कोटीचं बक्षीस आता ह्या तीन गोष्टी मी सांगितल्या माझ्या महाराष्ट्र केसरी कशा पद्धतीने खेळलो हे वेगळं पण झालं माझं. ही तालीम उभा करणं ही एक दुसरी गोष्ट झाली. कालच्या बैलगाडी क्षेत्र या तीन गोष्टी कुणीही केलेल्या नाहीत आजपर्यंत, त्या मी केल्या. आणि चौथी गोष्ट जी करतो आहे आज आपण महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मी माझ्या वतीने जाहीर केलं आहे. चंद्रहार पाटील फाउंडेशनच्या वतीने 1 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले का तर सगळ्यांनी हे जाहीर केले. गेले परवा म्हणले परत म्हणले याला पैसे जास्त झालेत किंवा पैसे याला स्टंट करायचं चालले किंवा आपलं स्पर्धा मिळवण्यासाठी आपलं काहीतरी XYZ चाललं आहे असं ते प्रत्येकाचं म्हणणं आलं. पण आज तुम्हाला मी प्रामुख्यानं सांगतो एक महाराष्ट्र केसरीचा पैलवान त्या महाराष्ट्र केसरीच्या गदेपशी पोहोचेपर्यंत आयुष्याची 15 ते 17-18 वर्ष खर्च करतो. म्हणजे मगाशी ते खर्च करतो म्हणजे कशी खर्च करतो. सकाळी 3 उठून साडे म्हणजे मगाशी रुटीन सांगितलं तुम्हाला त्या रुटीनप्रमाणे 15 वर्ष खर्च करतो. अत्यंत खडतर प्रवास असतो अगदी खडतर. आणि त्यात जर एखादी इंजुरी झाली तर त्यातनं म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आलं तिथनं जर माघारी जायची वेळ आली तर त्याच्यापेक्षा वाईट काही नाही. आणि तिथंपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला 60 ते 70 लाख रुपये खर्च येते 15 वर्षाच्या काळात खुरागावर नसत्या. बरं तिथं जण महाराष्ट्र केसरीला येताना 30 ते 40 जण तिथं आलेले असतात महाराष्ट्र केसरीच्या रँकमधले. आणि त्यातला एक जण महाराष्ट्र केसरी होतो. बरं मग तो मला वाटलं की त्याची बरोबर मी किंमत केली 1 कोटी रुपये म्हणजे त्या पदासाठी ते काही जास्त नाहीत. त्यापेक्षा जास्त पैसे दिले चाललं. पण आज माझ्या ताकदीप्रमाणे मी आज 1 कोटी रुपये जाहीर केलेत का तर कमीत कमी आपण त्याच्या अकाउंटला जरी पैसे एफडी जरी करून ठेवली तरी महिन्याचा 1 लाख रुपये त्याला पगार स्वरूपात चालू होईल. आणि नक्कीच त्याच्या अगदी उतार आता आज सर्वांच्या आशीर्वादात आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे. पण काही काही महाराज केसरींची अशी अवस्था आहे की आज ते म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मी की मध्ये 1-2 महाराज केसरींचं असं झालं की उपचाराला पैसे नसल्यामुळं त्यांचा म्हणजे एक्सपायर झाले. बापरे आता 1-2 महाराष्ट्र केसरी असे आहेत की कंपनीत वॉचमन आहेत महाराष्ट्र केसरी म्हणतो आहे बरं का. मी काय सांगताय नावं सांगत नाही मी उगत तुम्हाला. ते आमचं क्षेत्र आहे आमचेच पहिल्यांदा आमचे फार गंभीर बोलताय तुम्ही. बरोबर आहे की या सगळ्याकडे या विषयालाच हात घातलाय ना. मी राज्य सरकारातल्या कुठल्या एखाद्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यांनी या लोकांनी कुणी याकडे लक्ष दिलं नाही का. 6,000 रुपये पेन्शन आहे. 6,000 रुपये म्हणजे आजच्या काळात काय होणार आहे हे तुम्ही पण समजू शकता आणि मी पण समजू शकतो आहे. 6,000 रुपये आज कुठल्याही एका कुटुंबाला
उदरनिर्वाह करू शकतो. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सरकार 6,000 रुपयाची पेन्शन देत आहे. 6,000 रुपयाची पेन्शन आता आम्हाला मलाही चालू आहे पेन्शन, पण 6,000 रुपयात काय होणार आहे? पेन्शन आहे का थट्टा आहे नेमकी? ही थट मोठी थट्टा आहे महाराष्ट्र केसरीची, नसती थट्टा नाही, मोठी थट्टा आहे. कारण 6,000 रुपयामध्ये एका कुटुंबाचा बर त्यांनी काय करावं का नाही करावं हा भाग वेगळा, पण 15-20 वर्षाच्या काळ जर असा त्याचा आपल्या गावाचं नाव करण्यात आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करत असताना तर त्यानं 15-20 वर्ष खर्ची पाडलेली असते, आणि ती खर्ची पाडून जर ते ठराविक पदापर्यंत पोचला असला तर खरंखर त्याला त्याचा मान सन्मान करणं हे सरकारचं काम आहे, तो केला पाहिजे. ते करतील त्यावेळेस करतील, मी त्या सर मी त्या गोष्टीची मी वाट बघत नाही. म्हणून मी माझ्या फाउंडेशनकडून 1 कोटी रुपये मी जाहीर केलेले, ती स्पर्धा सांगली जिल्ह्याला मिळाली तर आपल्याला तो मान पण मिळेल. एका महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्र केसरीचं आयोजन करायचा पण मान मिळेल, सांगली जिल्ह्याला पण मान मिळेल. आणि आज मी ही जी संकल्पना मांडतो आहे की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये, मग बरं मी यावर्षी मी दिले, पुढच्या वर्षी मग जो घेणार त्याला द्यावेच लागणार आहे. मग हा सांगली पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात राबवला जाईल दरवर्षी, आणि येणाऱ्या काळात आज 1 कोटी रुपये आहेत, पुन्हा 1.25 कोटी होतील, पुन्हा 1.5 कोटी होतील. बरं आज ही बक्षीस म्हणजे काय दुसरा विषय आहेत हे करण्याचा. आज आय पी एलकडे का मुलं वळत आहेत? तिथली बक्षीसं बघून, कोटीत बक्षीस आहेत. बरं त्या क्रिकेटरचं नाव बाकी सगळ्या गोष्टी बघून लहान मुलांचा ओढा लगेच बॅट बॉल घेणं क्रिकेट. आज 1 कोटी रुपयाचं बक्षीस म्हणलं ह्या कुस्ती क्षेत्राकडं आमच्या जास्त नवीन पिढीचा ओढा तयार झाला पाहिजे. आज महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये मिळतात, 2 वेळा झालं तर DYSP होते, 3 वेळा झालं तर DYSP होते माणूस. ह्या गोष्टी जर तुम्हाला ती संधी आली का प्रश्न वळती मला प्रश्न का गेलं त्या खरं तर मी त्या पूर्ण खेळाच्या फ्लोमध्ये होतो आणि मला पूर्ण मी सांगतो आहे माझ्या त्या तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याच्या नादात मी बऱ्याच गोष्टी त्या सोडून दिल्या त्यावेळेस. खंत राहिली मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होता आला नाही याची खंत वाटते. ती आयुष्यभर राहणार माझ्या मनामध्ये की तिसऱ्यांदा आपल्याला महाराष्ट्र केसरी होता आला नाही. कारण ज्या गोष्टीची सुरुवात मी केलेली आहे, पण मी सुरुवात केल्यानंतर 3-3 वेळा 2 महाराष्ट्र केसरी झाले, नरसिंग यादव विजय चौधरी. खरं तर ते त्यांच्या कर्तृत्वानं झाले, कारण नरसिंग यादव आज खरंखर चांगला पहिला आकडा ऑल इंडियातला, आणि विजय चौधरी पण ते त्यांच्या नशिबानं कर्तृत्वानं झाले, पण त्याची सुरुवात मी केली ना. तिसऱ्यांदा खेळायची मी सुरुवात केली, ती मी ज्या गोष्टीची मी सुरुवात केली ती मला मिळाली नाही. पहिल्यांदा मला मिळायला पाहिजे होती अशी माझी एक भावना होती, नंतर मग मायानंतर 10 झाली असते तो विषय नाही, पण ती पहिली गोष्ट मला मिळायला पाहिजे, पण ती मला 2009 साली जे मला हरवलं गेलं ती खंत माझ्या मनामध्ये कायम राहणार. आणि तिथनं पुढे मी खरंखर 6-7 वर्ष प्रयत्न केला की महाराष्ट्र केसरी व्हावं, पण खरंखर मी त्यावेळेस हरत होतो. गुडघ्याची इंजुरी असेल, कमरेची असेल, ते माझं मला माहीत असायचं, पण ती मी जरी लागलं खेळलं तरी खेळायचं, जाऊन पडून येऊ दे माझ्या मनात तोपर्यंत समाधान व्हायचं नाही. तुमचा खूप चांगला संकल्प आहे 1 कोटीचं जे बक्षीस, हा 1 कोटी रुपये शुभेच्छा, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि ते त्यात तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुम्ही नक्की होणार. पण मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे, मधल्या काळात तुमचं आणि तहसीलदारांचं प्रकरण जे झालं तुम्ही तहसीलदारांच्यावर हात उचलला, कायदा हातात घेत, म्हणजे ही वेळ का आली? म्हणजे कशासाठी तुम्ही थेट तहसीलदारांच्या कानाखाली लगावली? मी त्या दरम्यान तुमच्या गुन्हाही दाखल झाला, हे प्रकरण नेमकं काय आहे? ते एवढ्यापर्यंत तुम्ही म्हणताय तेवढं झालेलं नाही खरं, की आता मीडियात जास्त झालेलं आहे सगळ्या गोष्टी. पण ठराविक गोष्टी आहेत ज्या मी आजही तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर दाखवू शकतो, कशा पद्धतीनं काय झालं, कशा पद्धतीनं गुन्हा नोंद दाखल, म्हणजे त्याच्यापूर्वीचं की इथं वाळूचा ज्यावेळेस मी लिलाव घेतला माझ्याजवळ रितसर पावती, रितसर गव्हर्नमेंटच्या पावती असताना, रितसर असताना माझ्यावर गाड्या माझ्या जप्त केल्या आणि 25 लाखाचा 50 लाखाचा असे दंड माझ्यावर करण्यात आले. मग त्यावरूनच जर असं काही गोष्टी झाल्या तिथनं पुढचं मग तुम्ही जे म्हणताय ते झालेलं नाही, पण आपलं वादविवाद झाला किरकोळमध्ये. पण चर्चा तर तशीच आहे, तुम्ही हात उचलला. आता ते खरं तर ते गोष्टी झालेल्या नाही, त्या गोष्टी खरं तर एकाच्या 2-2, 3-4 होऊन बाहेर पडल्या. ते आता जास्त खोलात जात नाही, मी झालं जेलमध्ये होतो, सगळ्या गोष्टी अनुभव घेऊन बाहेर पडलो, आणि परत ज्या गोष्टीचा अडथळा येणार आहे ती गोष्ट आपली पूर्ण होणार आहे. ह्या तालमीसाठी मी आज काहीही करायची माझी तयारी आहे, आणि ते मी हे पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
कारण इथं 500 मुलांची व्यवस्था करणार आहे, व्यवस्था आहे आपल्या तालमीत राहण्याची. आणि आज जी माझी ओळख आहे चंद्रहार पाटील म्हणून, तुम्ही आज इथं माझी मुलाखत घ्यायला आला आहे किंवा मला आज ओळखते, कालच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या यशस्वी झाल्या, ह्या लाल मातीमुळे झालं आहे सगळं. करा लाल मातीमुळे ही ताकद मिळाली मला, त्या लाल मातीची सेवा करणं हे माझं जिवंत आहे तोपर्यंत कर्तव्य आहे माझं. हे तुमच्यावर वाळूचोरीचा पण आरोप केला जातो, मी तेच सांगतोय तुम्हाला. सगळेच प्रूफ माझ्याजवळ आहेत, अगदी पावत्यासहित तुमचे किती ब्रासचा दंड आहे, किती ब्रासच्या पावत्या माझ्याजवळ आहेत, त्या कुठल्या तारखेचे आहेत, स्कॅनिंगचे आहेत किंवा बिगर स्कॅनिंगचे आहेत, हे सगळे प्रूफ माझ्याजवळ आहेत. तुम्ही जर खरोखर आज मला जर कल्पना दिली असती, मी सगळं टेबलवर काढून मांडून बसलो असतो. ह्या कारणासाठी मला हे तहसीलदारांचं नोटीस एवढ्या एवढ्या ब्रासचं आहे, आणि त्याच तारखे मी त्याच्या आसपासच्या तारखेचे ह्या माझ्या पावत्या आहेत, शासकीय पावत्या, म्हणजे खाजगी नाही, शासकीय. स्कॅनिंग केले की तो बारकोड येतो, अशा पद्धतीच्या पावत्या मी आज तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर मला कल्पना दिली असती ही विचारणार आहे तुम्ही मला, तर हे सगळं मी काढून तुम्हाला मांडलं असतं आणि मग तुम्हाला रिसर पटवून सांगितलं असतं की वाळू चोरी झाली का नाही झाली, का शासनाकडनं मी वाळू विकत घेतली होती. तुम्हाला असं म्हणायचं का तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला? 100% जाणीवपूर्वक त्रास दिला गेला. कोणी दिला ह्याच्यापाठी मग? कोण नाही ते आजपर्यंत मला काही कळू शकलं नाही. माझं ह्याच्यापाठी मग नक्की राजकारण आहे का काय? नाही राजकारण नाही, खात्रीशीर सांगतो मला राजकारण काही नाही. राजकारणात कोण माझ्या आडवं येणार नाही एवढी मला खात्री आहे. राजकीय कोणीही माझ्या जास्त ह्याच्यात बोलत नाही, पण कोण आडवं येणार नाही, कारण कामच चाललं आहे आपलं तसं. तुमची आणि जयंत पाटलांची चांगली सध्या अलीकडे खूप सलगी आहे. नाही जयंत पाटील साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर मी सुरुवातीला मी तुम्हाला जसं म्हटलं कोल्हापूरला गेलो, आणि त्या काळात मी राजारामबापू कुस्ती केंद्र, जयंतराव पाटील साहेब म्हणजे राजारामबापू कुस्ती केंद्र, त्या कुस्ती केंद्रात बरेच वर्ष सराव केला. ते नुसतेच आमदार होते, त्यावेळेस मंत्रीसुद्धा नव्हते. त्यावेळीपासूनचे माझे आणि त्यांचे संबंध आहेत की मी लहान असताना एकदम, म्हणजे इथनं 7वीत 10वी 11वीत असल्यापासून मी त्यांचे आणि माझे संबंध आहेत. फक्त त्यावेळी नुसते ते आमदार होते, आणि त्यावेळीपासून मला ते चांगल्या ना, म्हणजे अगदी माझ्याजवळ त्यावेळीचे सुद्धा फोटो आहेत, त्यांच्या घरात बसलेलो, सत्कार केलेला माझा, असे अनेक प्रकारचे फोटो आहेत. की त्यावेळीपासून मग असं काय नाही की आत्ताच माझे हे वाढले, अगदी त्यावेळेसपासून जिल्हा परिषद असेल किंवा प्रत्येक कुस्ती असतील, मैदान असतील, म्हणजे संपर्क चालू आहे अगदी. पण काही काही वेळेस फक्त संपर्क एकदम फ्लो जातात, कालच्या कार्यक्रमातला म्हणा किंवा मागच्या आपल्या इथल्या कार्यक्रमातला. मग ते एखाद्या वेळेस ते काही काही वेळेस भेटलेलो हे ते हायलाईट होतं आणि ते जरा चर्चा होती त्या गोष्टीची. पण अगदी मी लहान असल्यापासून त्यांच्या संपर्कात आहेत, ते मला चांगलं ओळख, कारण त्यांच्या तालमीनं सुरुवात केली आपण. जरा मागे एक मागणी केली होती, म्हणजे जसं शिक्षकांच्यातलं आमदार होतं तसाच एक पहलवानांच्यातलं एक आमदार निवडावा. पहलवानांच्यातलं नाही, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा जो कोटा आहे हां तो विविध क्षेत्रासाठी ठेवलेला आहे. त्यातून कला असेल, क्रीडा असेल, मी मागणी केलेली होती. हां आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मान्यतेने, म्हणजे त्यांचे विचार घेऊनच आदरणीय पवार साहेबांना भेटलो की बाबा जे 12 आमदार आहेत राज्यपाल नियुक्त, त्या 12 आमदारांच्यामध्ये क्रीडाक्षेत्र आहेच, त्यात मला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी. कुस्तीच खेळ नाही, सर्व खेळांसाठी मला माझ्या ज्या गोष्टी डोक्यात कल्पना आहेत त्या कल्पना सत्यात उतरवायच्या असेल तर मला ही विधान परिषद मिळावी म्हणून मी तुम्हाला साहेबांना मागणी केली. हां मिळावी म्हणून मागणी केली होती मी. त्या प्रतिसाद त्यावेळी नुसती ते प्रोसेसमध्ये चाललं होतं, आणि त्या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारचं नंतर परत हे सरकार आलं, त्यामुळे ते सगळं परत राहून गेलं सगळ्या गोष्टी. बरं मला दुसरं या संदर्भातच, म्हणजे कुस्तीचं जे गुन्हेगारीकरण मधल्या काळात जे झालं आणि काय दुर्घटना घडल्या पहलवानच्या बाबतीतल्या त्याबद्दल काय सांगाल? आणि महाराष्ट्र सरकार म्हणून राज्य सरकारकडून जे कुस्तीच्या बाबतीत अवहेलनेचं जे प्रकार आहेत किंवा जे दुर्लक्ष होतं त्याबद्दल काय सांगाल? गुन्हेगारी म्हणजे मला ती जरा उघडून सांगा. अनेक प्रकरणात पहलवानांचा गुन्हेगारीशी संबंध येतो, म्हणजे तुम्ही ज्यांचं मग असे नाव घेतलं महाराष्ट्र केसरी संजय आटके साहेब यांच्या बाबतीत पण दुर्घटना घडली, हा एकूण जो प्रकार घडतो याबाबत काय म्हणाल तुम्ही? जे आता घडला तो प्रकार आमच्या खरखर कुस्ती क्षेत्राला आणि आमच्यासाठी तो कळा दिवस होता त्या दिवशीचा. पण गुन्हेगारी आपण बऱ्याच ठिकाणी गेलो होतो, जिथे पुण्यासारख्या ठिकाणी गेलो आपण, तुम्ही जरी आज जाऊन बघितलं
तरी नावापुढं पै लावणे हे त्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे एक मोठेपण आहे. त्यांची फॅशन आहे. फॅशन आहे म्हणजे आजसुद्धा फॅशन आहे ते. तालमीचं कधी तोंड पण बघितलं नाही ज्या व्यक्तीने. ती सुद्धा पै म्हणून लावतात. म्हणजे आपल्याकडे कशी पद्धत आहे, माननीय असेल मा असेल टिंब असतो किंवा काय एक्सपायर आमदार असेल तर आ म्हणून टिंब असतो. पुन्हा तिकडं माननीयपेक्षा पै लावण्याची जी एक फॅशन आहे त्या फॅशनमुळे सगळं काम बिघडलं. या लोकांनी कुस्तीला कुस्तीला बदनाम केले. आणि जे खरंखर मी तुम्हाला सांगतो, खरंखर लाल मातीची सेवा करून जे ठराविक पदापर्यंत पोचलेत ते 100% गुन्हेगारी क्षेत्राकडे तर वळणार नाहीत. कुस्तीकडे येणारी जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? खरं तर नवीन पिढीसाठी म्हणण्यापेक्षा पालकांना मी सांगेन की जे पूर्वी जे कुस्तीचे दिवस होते ते पूर्णपणे बदललेले आहेत. आता पूर्वी जी कुस्ती होती मातीतली कुस्ती, आज खरं तर युग फास्ट झालेलं आहे. मॅटवरच्या कुस्तीमुळं आज आपल्याला प्रत्येकाचं असं भावना असते की आपण त्या क्षेत्रात गेल्यानंतर करिअर होऊन आपले काहीतरी आपले पुढं सोय व्हावी, सरकारमार्फत नोकरी लागावी किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या व्हाव्यात. ही आज जर गोष्टीचा विचार केला तर आज आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी एक वेळा झालं तर, दोन वेळा झालं, तीन वेळा झालं तर DYSP पोस्ट आहे. आज मी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर 1 कोटी रुपये जाहीर केले. इथून पुढे ती प्रथा चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण पुढच्या वर्षी जो महाराष्ट्र केसरी घेईल आपण ह्यावर्षी आपल्या संधी ती आपण पूर्ण करणारच आहे 100%. त्यात अजिबात कुठलाही शब्द आपला माघारी फिरणार नाही की 1 कोटी रुपये जाहीर केले तर आपण आता 75 लाख रुपयेच घ्या असं होणारच नाही त्या गोष्टी. मग इथनं पुढचे जे येणाऱ्या महाराष्ट्र केसरी असतील त्यांना प्रत्येकाला आपण सांगू शकतो ते करावंच लागेल तर महाराष्ट्र केसरीचं आयोजन तुला मिळेल. त्यामुळे नवीन येणाऱ्या नवीन पिढीला एवढं सांगेन मी की खूप संधी आहेत यात. आज आपण राष्ट्रकुलला राहुल आवारेसारखा पहिल्यांदा राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मेडल घेतलं माघारी आलेले आपल्या महाराष्ट्र शासनानं DYSP म्हणून त्याची पोस्टिंग केलं. अनेक आता खेळाडू असतील पण आमच्या कुस्ती क्षेत्रातले जवळ 3 ते 4 DYSP आज पोलीस सेवेत कार्य करत आहेत. आता पोलीस कार्य आणि त्याच्याबरोबर रेल्वेमध्ये TC म्हणून आपल्या महाराष्ट्रातले निम्मे पहिल्यांदा TC म्हणून काम करते आता रेल्वेमध्ये. जाता जाता मधल्या काळात जो सिकंदर शेख त्यांच्या कुस्तीत जो वाद झाला त्याबद्दल काय सांगाल? नाही, त्या महाराष्ट्र केसरीला मी तिथे हजर नव्हतो. कारण ज्यावेळेस आपल्यावर जो अन्याय झाला 2009 साली आणि त्याच्यानंतर मी जोपर्यंत खेळत होतो महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरत होतो 2015-16 तिथपर्यंत मी त्या स्पर्धा बघायला म्हणजे की त्या स्पर्धेपर्यंत जात होता. 2016 मी कुठलीही स्पर्धा बघायला गेलेलोच नाही आणि त्या स्पर्धेला मी हजर नव्हतो महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे त्या निकालाच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, मला सांगता येणार. चर्चा झाली मोठ्या प्रमाणात, राजकारण झालं, राजकीय दोन गट पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली. कुठं? त्या म्हणजे त्या कुस्तीच्या संदर्भात. हां, नाही तिथं खरं तर अशा अनेक गोष्टी घडत असतात महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये. आता त्या कुस्तीची फक्त सगळ्यांची चर्चा झाली. आता खालच्या गटात पण असे अनेक प्रकार घडले असतील. बाकीचे खालचे गट आहेत 84-85 किलो 96 किलो म्हणजे खालनं 10 गट असतात, 10-15 गट. आता नवीन नियमाप्रमाणे किती आहेत मला माहीत नाही पण ते प्रत्येक गटात दोन तीन घटना घडत असतात. पण ते सेकंदरची कुस्तीचा जरा जास्त हायलाईट झाली तेवढी गोष्ट ती जरा चर्चेचा विषय झाला त्या गोष्टीचा. आपण आज भारतातील सर्वात मोठ्या रस्तुमी हिंद बैलगाडीच्या स्पर्धा माझ्या मूळ गावी घेतल्या. खरं तर त्या स्पर्धा बघितल्यानंतर अनेकांनी तर्कवितर्क लावले की राजकीय एंट्री आहे, राजकारणात एंट्री करायचे म्हणून ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करून खरं तर ह्या स्पर्धा भरवलेल्या आहेत. खरं पण माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे, राजकारणाच्या वेळेस खरं तर कालचा जो विषय होता तो माझा प्रमुख मुद्दा होता गोवंश संवर्धन. आणि मला दुसरा एक मेसेज असा द्यायचा होता की येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा मी सांगली जिल्ह्याला तो मान आपल्या बहुमान आपल्या सांगली जिल्ह्याला मिळावा म्हणून मी मागणी केलेली आहे. कारण गेली 15 वर्षे झालं आपल्या सांगली जिल्ह्याला तो बहुमान मिळालेला नाही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या आयोजनाचा. त्या स्पर्धेची कालची रंगीत तालीम होती असं मी म्हणेन. कारण चंद्रहार पाटील काय करू शकतो हे मला सर्वांना दाखवायचं होतं. आणि खरंखर काल एक सर्वांच्या आशीर्वादानं बैलगाडीच्या क्षेत्रातलं बैलगाडी आणि कुस्ती काही लांबचे क्षेत्र नाही, दोन्ही
शेतकऱ्यांच्या जवळ जिवाळ्याचे विषय आहेत आणि दोन्ही मातीतले खेळ आहेत. त्यामुळं काल ज्या स्पर्धा यशस्वी झाल्या त्यावरनं मी सांगू इच्छितो की येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धासुद्धा मी यशस्वीपणे निर्विवादपणे पार पाडू शकतो आहे. हा एक संदेश मला कालच्या बैलगाडीच्या स्पर्धेनं द्यायचा होता आणि तो संदेश मी दिला. आणि माझी दुसरी त्यातनं एक भावना होती की येणाऱ्या महाराष्ट्र केसरीला आपण 1 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केले मी आपल्या फाउंडेशनच्या वतीनं. ते त्या महाराष्ट्र केसरीची योग्य किंमत करून आपण ते त्याला बक्षीस जाहीर केले. ती प्रथा इथून पुढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडावी, सांगली पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात राबावा महाराष्ट्र केसरीसाठी, ही माझी खरखर त्या पाठीमागची भावना होती. राजकीय कुठलीही च्या पाठीमागं माझा विचार नव्हता, कुठलीही भावना नव्हती. राजकारणाच्या वेळेस राजकारण होईल, पण कालच्या ज्या स्पर्धेवरनं प्रत्येकाने जो तर्क लावलेला आहे की राजकारणासाठी चाललं आहे, पण आपण आज गोवंश म्हणजे गोवंश संवर्धन गायीला आपण आज आपल्या हिंदू धर्मामध्ये देव मानतो, त्या गोवंशाचं संवर्धन व्हावं, ते जास्तीत जास्त वाढावं. बैलगाडी क्षेत्रामध्ये जी गोष्ट आजपर्यंत घडलेली नाही ती काल मी करून दाखवली, त्यामुळे त्या गोष्टीला कुठलाही अर्थ लावू नका एवढी माझी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. नमस्कार. गेले तासभर आपल्याशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकारण कुस्ती आखाडा, राजकारणाचा आखाडा आणि त्यांचं पर्सनल व्यक्तिगत जीवन या एकूण सगळ्या बाबीवर त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. तुम्ही आमच्याशी इतकं मनमोकळे बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्या संकल्पांना, महाराष्ट्र केसरीच्या उद्याच्या स्पर्धेला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्ही कुस्तीच्या आखाड्यातून परत राजकारणाच्या आखाड्यात पण येऊन तिथंही यशस्वी व्हावं, हे आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. नमस्कार. नमस्कार.